नगर मधील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता उपलब्ध असलेली कोविड सेंटर्स हॉस्पिटल्स तोकडी पडू लागली आहेत. याच कारणास्तव प्रहार संघटनेच्या वतीने नगर औरंगाबाद रोडवर प्रहार करिअर अकॅडमी या ठिकाणी लोकनायक आमदार बच्चू कडू आरोग्य मंदिर या नावानं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडलंय. कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधला. अजय महाराज वारसकर, माननीय संतोषजी पवार आणि सल्लागार मालोजी शिकारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. या 100 बेड्सच्या सुसज्ज कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी जेवण, राहणं आणि औषधोपचाराची मोफत सोय करण्यात आली आहे. प्रहार संघटना आणि तहसीलदार कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं हे कोविड सेंटर उभारण्यात आलंय. सध्याच्या काळामध्ये ते आपण आता निर्माण केलं, जशी आग लागली तर पाण्याची गरज असतं, तसं कोरोनाच्या या वनव्यामध्ये एका रुग्णालयाची गरज जरूर आहे, नक्की आहे. जसे गावोगावी आणि मस्जिद मंदिर बुद्धविहार असतं, त्याचप्रमाणे आता तालुक्याला किमान एक चांगल्या प्रकारचं लोक चळवळीतलं रुग्णालय असणं फार गरजेचं आहे. निश्चितच नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आमचे संतोष पवार असेल, परदेशी जे इनोजी परदेशी असेल, बायस्कर असेल, अधिक जे काही सवंगडी सगळे सोबत आहे, त्या सगळ्या सवंगड्यांचा मी तर त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो, त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. का एकतर कोरोनाचे पेशंट जास्त निघू नये, निघाले तर आमच्या कार्यकर्त्याचा प्रत्येकाचा हातभार त्या पेशंटला लागो आणि हे पुण्य आमच्या सगळ्यांच्या पदरी येऊ. तो पेशंट प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी आपली सर्वांची धावपळ, सगळ्यांची मेहनत, सदिच्छा, निश्चितच या पेशंटला बळ दिल्याशिवाय राहणार नाही. पेशंट ताकदीनं उभा राहील. आखरी औषधीपेक्षा कधी कधी त्यांची तुमची म्हणता ना, दवा नाही दुवा काम्य आती है. तर ही दवा दुवा ही मेहनत निश्चितच आमच्या गोरगरीब पेशंटच्या कामी येईल, सगळ्यांच्या जीव वाचवण्याचं काम करेल. अतिशय चांगलं काम. लोक या काळातही लग्नाच्या धावपळीमध्ये असतात, आपल्या लग्नाच्या धावपळीमध्ये पुन्हा दोन पेशंट वाढवण्याची त्याची कधी फिकर करत नाही. अशीही लोक एका इकडे आणि दुसऱ्या इकडे सगळं सोडून मी रुग्णासाठी आहे या भूमिका नगर जिल्ह्यानं आता पुन्हा स्पष्ट केल्या आहे. का आम्ही काही कोणी असलो तरी मी रुग्णसेवक म्हणून मी त्या रुग्णसेवकाच्या प्रत्येकाच्या कामी आल्याशिवाय राहणार नाही. हा केलेला आपला प्रयत्न निश्चितच आमच्या स्मरणात राहील. आपल्याला पहिलं रुग्णालय चांगल्या पद्धतीचं आपण सुरू केलं, त्याबद्दल पुनश्च आपले आभार, धन्यवाद. काही असलं तर निश्चित आम्हाला सांगा, प्रत्यक्षात तिकडे आलो तर नक्की भेट देईल. ह्या सुद्धा आश्वासित करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतोय. आपण लाख मोठ प्रहार करिअर अकॅडमी मध्ये निवासास असलेल्या विद्यार्थ्यांच्या रिकाम्या पडलेल्या बेड्सचा वापर व्हावा या उद्देशानं हे कोविड सेंटर उभारण्यात आलं असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय. नमस्कार. खरं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे जे कोविड सेंटर उभारलेलं आहे हे खरं तर दुर्दैवाने आमचे जे प्रहार करिअर अकॅडमीचे कमीत कमी 200 विद्यार्थी या ठिकाणी ट्रेनिंग करत होते त्यांना सुट्टीला या ठिकाणी बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली यांना सुट्टी म्हणजे घरी पाठवलं गेलेलं आहे. परंतु हे जे आमचे 100, 150, 200 जे बेड आहेत याचं उपयोग कसं करायचं हे बच्चू भाऊंनी देखील या ठिकाणी सांगितलं आणि या ठिकाणी अहमदनगरचे आमचे हरिभक्त पारण अजय महाराज वारसकर तसेच संतोषजी पवारसाहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत व आमची संपूर्ण टीम, माझे मोठे बंधू सुनील परदेशी, प्रकाशभाऊ बेरड आणि आमची संपूर्ण टीम आहेत. खरं तर या ठिकाणी पूर्ण अहमदनगर जिल्ह्याच्या नागरिकांना मी सांगू इच्छितो, निस्वार्थीपणे इथं सेवा चालू आहे. कुठलाही 1 रुपयाचं या ठिकाणी आपल्याला खर्च लागणार नाही. जेवढी ताकद प्रहार संघटनेला व तहसील कार्यालय, आता तहसीलदारसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत, यांच्या माध्यमातून जेवढं काही सेवा करता येईल माझ्या नागरिकांची, ती सेवा आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं काम प्रहार जनशक्ती पक्ष करत आहेत. मित्रांनो, सगळ्यांना माझे छोटे मोठे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती करतो, आपल्या गावामध्ये जर काही कोणी असं पीडित सापडत असतील तर त्यांना नक्कीच आपल्या प्रहार करिअर अकॅडमीला भेट द्या आणि नक्कीच आपण या ठिकाणी निस्वार्थीपणे त्या रुग्णाला आपण ठीक केल्याशिवाय राहणार नाही. तसेच जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून एक उपक्रम सुरू करण्यात आल्याचं संतोष पवार यांनी सांगितलं. प्रहार संघटना अहमदनगर व तहसील कार्यालय अहमदनगर
त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज नामदार लोकनायक बच्चूभाऊ कडू आरोग्य मंदिर कोरोना सेवा सेंटर आपण इथं अहमदनगर येथे औरंगाबाद रोडला प्रहारकर अकॅडमीमध्ये चालू केले आहे। खरं तर आज जी कोरोनाची परिस्थिती आहे त्याला अनुसरून आणि आमचे मार्गदर्शक नामदार बच्चूभाऊ कडू, खरं तर बच्चूभाऊ आम्हाला नेहमी सांगतात रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा, या उक्तीप्रमाणे आम्ही एक छोटासा उपक्रम अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे। मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की नगरच्या जवळ एक 4 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही 100 बेडचं सुसज्ज असं आरोग्य मंदिर इथं चालू केलेलं आहे। यामध्ये जेवण, राहणे आणि औषध त्याचबरोबर अनुभवी डॉक्टरांची सेवा येथे आपल्याला विनामोबदला मोफत प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो की आपण या कोरोना सेंटरमध्ये येऊन, खरं तर आपल्या बऱ्याच घरी कधीकधी आम्ही बघतो आहे की एका घरामध्ये 2-2, 3-3 कोरोना पेशंट आहे आणि तिथं राहण्याची आयसोलेशनची व्यवस्था नाही, किंवा कधीकधी सर्वच परिवार आजारी असतो, स्वयंपाक करण्याची परिस्थिती वाईट आहे। आणि म्हणून आम्ही हे बच्चूभाऊंच्या माध्यमातून हे कोरोना सेंटर चालू केलं आहे। नक्कीच आम्ही ही सेवाभावी सेवा इथं आम्ही देणार आहोत, तरी आपण सर्वांनी यावं। या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार उमेश पाटील, अजय महाराज बारसकर, प्रहार संघटनेचे प्रवक्ते संतोष पवार, प्रहार संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार श्रीराम शिंदे, भाऊसाहेब मोरे, डॉक्टर काकडे, डॉक्टर पारगावकर, सुनील परदेशी, दीपाली बोर्जे, पप्पू येवले, बाळासाहेब चव्हाण, अशोक शिंदे, कुणाल परदेशी, अक्षय परदेशी, राहुल राळेभात आदी उपस्थित होते। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।